माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर बेछूट बेलगाम आपल्या प्रसिद्धीसाठी आरोप केले. श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं योगदान व ते समाजकारणातलं असेल राजकारणातलं असेल नाकारण्याचं कुठलंही कारण नाही. पण ज्या वेळेला माननीय अजितदादांना पवारसाहेबांनी 1991 साली बारामती लोकसभा लढण्याची संधी दिली, त्यानंतर सातत्याने होणाऱ्या प्रत्येक विधानसभेची निवडणूक बारामती विधानसभेतनं वाढत्या मताधिक्याने अजितदादा जिंकत आले आणि 2019 विधानसभेमध्ये तर 1,95,641 मतं झालेल्या मतदानाच्या 83.24% मतं ही माननीय अजितदादांना मिळाली. सर्व विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आणि महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा सीट्सपैकी सर्वात जास्त मताधिक्य म्हणजे 1,65,265 मताने अजितदादा विजयी झाले. त्यामुळे अजितदादांनी केवळ आपलं कर्तृत्व बारामतीपुरतं न मर्यादित ठेवता आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केलेलं आहे. पुढे जाऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील बोलले की माननीय अजितदादा हे कायम दादागिरी करतात, अनेक वर्ष पक्षामध्ये ते दादागिरी करत आले, पण माननीय अजितदादांचा स्वभाव हा रोखठोक आहे. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं, एखादं काम जर होणार नसेल तर ते तोंडावर सांगतात हे काम माझ्याच्याने होणार नाही. पण डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थ आत्मकेंद्रित असल्यामुळे कदाचित त्यांना अजितदादांचा स्वभाव पचनी पडत नसेल. ते पुढे जाऊन हे देखील म्हणाले की अजितदादांच्या ह्या दादागिरीमुळे अनेक चांगली माणसं शरद पवार साहेबांना सोडून गेली. माझं जितेंद्र आव्हाडांना विनंती आहे की कधीतरी आत्मचिंतन त्यांनी करावं की ठाणे जिल्ह्यातील अनेक चांगली माणसं राष्ट्रवादी सोडून गेली. नावं घ्यायला झालं तर अनेक नावं मी घेऊ शकतो, प्रताप सरनाईक असतील, सुभाष भोईर असतील, निरंजन डावखरे असतील, ते अगदी गणेश नायकांपर्यंत. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या स्वार्थी राजकारणाला आत्मकेंद्रित राजकारणाला अनेक लोक ठाणे जिल्ह्यातनं राष्ट्रवादी सोडून गेले. पुढे जाऊन ते हे देखील म्हणतात की या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.